मित्रांनो, मी नुकताच टाइमपास 3 हा चित्रपट बघून आलो आणि चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर मी एवढंच बोलेन, टाइमपास 1 हिट, टाइमपास 2 हिट, टाइमपास 3 सुपर हिट, एकदम जबरदस्त असा चित्रपट होता, पूर्ण पैसा वसूल. ज्या प्रकारे कॉमेडी, एंटरटेनमेंट आणि लव्ह स्टोरी या तिघांचा कंबाईन पॅकेज आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे तो मोठ्या पडद्यावर आपल्या समोर सादर केला, खरंच टाइमपास 3 हा एकदम जबरदस्त चित्रपट मला वाटला. मित्रांनो, चित्रपट बघितल्यावर तुम्हाला एवढंच वाटेल की टाइमपास 1 नंतर सरळ टाइमपास 3 आपण बघतोय. कॅरेक्टर्स, कॉस्ट्युम एकदम जसेच्या तसे वाटत होते आणि टाइमपास 1 नंतरची स्टोरी टाइमपास 3 मध्ये कंटिन्यू केलेली आहे. चित्रपटाची सुरुवातच अशा ठिकाणापासून झालेली आहे की तिथूनच तुम्हाला चित्रपट बघायला इंटरेस्ट वाढतो आणि ज्या प्रकारे आपल्याला ट्रेलर मध्ये तो दगडूचा सीन दाखवलेला की दगडू आता शिक्षण घ्यायचा निर्णय करतो, अशाच प्रकारची चित्रपटाची स्टार्टिंग आहे. अजून जास्त जर तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगितलं तर स्पॉइलर होईल. चित्रपटात प्रथमेश परब याने आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे तिने टाइमपास 1 मध्ये जो कॅरेक्टर सोडलेला तोच कॅरेक्टर तिने टाइमपास 3 मध्ये पुन्हा जसेच्या तसा प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते पूर्णपणे प्रत्येक सीन्स मध्ये झळकत होतं. मला पर्सनली प्रथमेश परब यांची ऍक्टिंग या चित्रपटात खूप जास्त आवडली आणि ज्या प्रकारे पालवीचा कॅरेक्टर दाखवलेला आहे, म्हणजे जो कॅरेक्टर ऋता यांनी प्ले केलता, त्याची थोडी बॅक स्टोरी अजून दाखवायला पाहिजे होती, म्हणजे अजून वजन पडलं असतं, तरी पण जिथून तो कॅरेक्टर दगडूच्या लाईफ मध्ये ऍड होतो तिथून पुढे खूप छान ऍक्टिंग ऋता यांनी देखील केलेली आहे. त्यासोबत दगडूचे जे टाइमपास 1 मधले जे कॅरेक्टर्स मित्र होते ते देखील जसेच्या तसे, म्हणजे ज्या प्रकारे कॉस्ट्युम डिझाईन केलं आहे ते पाहून एक वेगळीच मजा आली चित्रपट बघायला. प्राजक्ता सोडून गेल्यावर दगडूच्या लाईफ मध्ये काय काय होतं आणि पालवी आणि दगडू यांची भेट कशी होते आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफ मध्ये झालेले बदल, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा चित्रपट नक्की तुम्ही पाहायला पाहिजे. चित्रपटात जर सर्वात जास्त मन कोणी जिंकलं असेल ते म्हणजे संजय नार्वेकर यांनी. काय कॅरेक्टर मध्ये घुसले, ज्या प्रकारची यांची ऍक्टिंग होती, ज्या प्रकारे यांनी कॉमेडी केली, हसून हसून पोटात दुखायला लागलं आणि त्यांच्यामुळेच हा चित्रपट पाहायला एक वेगळीच मजा यायला लागली होती. चित्रपटात चाललेली कॉमेडी, एकापेक्षा एक असे जबरदस्त सीन आणि मस्त असे डायलॉग्स यामुळेच हा चित्रपट पाहताना आपल्याला वेळेचा अंदाज येत नाही आणि ज्या प्रकारे चित्रपटाची स्टोरी आहे ती आपल्याला शेवटपर्यंत धरून ठेवते आणि ज्या प्रकारे दगडूच्या बहिणीचा कॅरेक्टर इंट्रोड्यूस केला आहे ते बघून खूप छान वाटलं आणि त्यांच्या कॅरेक्टरला डायलॉग देखील खूप छान दिलेले, ते बघायला खूप मजा आली. चित्रपटातील गाणी देखील जबरदस्त होती, पण टाइमपास 1 शी जर तुलना करायची झाली तर त्याच्यासमोर ही गाणी फिकी वाटत होती, पण मला सर्वात जास्त साई तुझं लेकरू हे गाणं आवडलं, काय थिएटरमध्ये वाजत होतं, एक नंबर. तर ओव्हरऑल मित्रांनो, हा चित्रपट मला एकदम जबरदस्त वाटला. तुम्ही देखील हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे, चित्रपट खूप एंटरटेनिंग होता आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आणि नसेल बघितला तर नक्की पाहायला जावा. अशाच रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी रेग्युलर रिव्ह्यूचे व्हिडिओ अपलोड करत असतो. मिळूया एका नवीन मराठी व्हिडिओत. धन्यवाद.